विदर्भ के शिक्षित और स्नातक युवाओं को विभिन्न क्षेत्रों में रोजगार के अवसर प्रदान करने के लिए गोविंद राव बंजारी फाउंडेशन द्वारा आज सुबह 8:30 बजे से शाम 6 बजे तक होटल रिजेंटा जगनाडे चौक में मेगा जॉब फेयर का आयोजन किया गया है। विधायक अभिजीत बंजारी ने जानकारी दी कि नंदनवन में आज प्रेस क्लब में आयोजित प्रेस वार्ता में किया गया। इस अवसर पर समन्वयक डॉक्टर हेमंत सोनारे मौजूद थे। मधल्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम घेता आले नाही आणि म्हणून परत एकदा पूर्वस्थिती झाल्यामुळे आपल्या रिजनमधल्या युवकांना मदतीचा हात देण्याच्या दृष्टिकोनातून आणि जी काही सध्याची परिस्थिती आपल्या देशामध्ये आहे, आपल्या राज्यामध्ये आहे की जॉब्स कमी आहेत, सरकारी नोकऱ्या कमी कमी होत चाललेल्या आहेत, ज्या काही व्हॅकन्सीज सरकारी लेवलला आहेत त्या व्हॅकन्सीज कोणीही भरायला तयार नाही आणि म्हणून रोजगाराचा मोठा भीषण प्रश्न आपल्या देशामध्ये तयार झालेला आहे आणि म्हणून रोजगार नाही म्हणून मग धर्मांधतेचं वातावरण आपल्या देशामध्ये तयार होत आहे आणि म्हणून कुठेतरी आपल्या लोकांना, आपल्या युवकांना त्या ठिकाणी मदतीचा हात मिळावा किंवा त्यांना एक चॅनल उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून गोविंदराव बंजारी फाउंडेशन आम्ही दरवर्षी असे कार्यक्रम आयोजित करत असतो। यावेळी 7 नोव्हेंबरला म्हणजे उद्या सकाळी 8:30 वाजतापासून नंदनवन चौकातील जगनाडे चौकात रिजेंटा हॉटेल आहे त्याच्या बँक्वेट हॉलमध्ये 3rd आणि 4th फ्लोअरला आम्ही मेगा जॉब फेअरचं आयोजन केलेलं आहे। या मेगा जॉब फेअरमध्ये भारतातल्या बहुराष्ट्रीय कंपन्या, ज्याला आपण मल्टीनॅशनल कंपन्या म्हणतो, नॅशनल कंपनीज म्हणतो किंवा अनेक प्रकारच्या प्रोडक्शन कंपनीज, मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज, त्यानंतर काही बँक्स आहेत आणि अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या त्या कंपन्यांना आम्ही पाचारण केलेलं आहे आणि जवळजवळ 50 कंपन्या त्या ठिकाणी उद्या येणार आहेत। त्यांची नावंसुद्धा आम्ही तुम्हाला जी प्रेसनोट देणार आहे त्याच्यामध्ये आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचे जे काही टीम या ठिकाणी नागपूरमध्ये आज संध्याकाळी दाखल होणार आहे, उद्या सकाळी 8:30 वाजता त्या ठिकाणी एक इन्फॉर्मल आम्ही इनॉग्रेशन करणार आहे। याचं कारण असं की मागल्या वेळेससुद्धा आम्ही अशा प्रकारचा रोजगार मेळावा आयोजित केला होता, खूप जास्त लांबलचक इनॉग्रल फंक्शन घेतलं की त्याच्यामध्ये साधारणतः 2 तास जातात आणि म्हणून शॉर्टमध्ये एक चांगलं इनॉग्रल फंक्शन करून आणि कारण जवळजवळ आम्ही जी लिंक सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या युवकांना उपलब्ध करून दिली होती त्यामध्ये 10,000 पेक्षा जास्त युवकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे। जवळजवळ या 50 कंपन्यांच्या माध्यमातून 3,000 पेक्षा जास्त वॅकन्सीज आम्ही क्रिएट केलेल्या आहेत, त्यांनी क्रिएट केलेल्या आहे आणि त्या सगळ्यांना जॉब ऑफर लेटर देण्याचं काम आम्ही उद्याच्या उद्या करणार आहे संध्याकाळपर्यंत आणि म्हणून लवकरात लवकर तो कार्यक्रम सुरू करून त्या सर्व विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्टॉल्सच्या माध्यमातून त्यांना त्यांचे इंटरव्ह्यूज करता आले पाहिजे, त्या कंपन्यांना, त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्यांचं GDPA आपला ग्रुप डिस्कशन करून आणि पर्सनल इंटरव्ह्यू घेऊन त्या ठिकाणी त्यांना लवकरात लवकर सिलेक्शन करता आलं पाहिजे याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि या माध्यमातून आपल्या पूर्व विदर्भातल्या खासकर या 6 जिल्ह्याच्या मतदारसंघामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फॅसिलिटेट करण्याचं काम गोविंदराव बंजारी फाउंडेशनच्या वतीनं आम्ही करणार आहे। तर उद्या हा कार्यक्रम आहे, आपण सर्वजण त्या ठिकाणी आमंत्रित आहे आणि या ठिकाणी आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून, आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण ही बातमी आपण द्यावी अशी माझी विनंती आहे।